नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्वप्न संस्कृत या चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवी विषय सामान्य विज्ञान द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार अठरा एकोणीस ची सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत तर चला आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला ए रिकाम्या जागा भरा पहिला परिसंस्थेतील सक्षमजीव हे डॅश डॅश असतात दोन ध्वनी तरंगाची वारंवार पाचशे बारा असल्यास दर सेकंदास डॅश डॅश विरलेले तयार होतात तिसरा आहे कॅरेडोस्कोप मध्ये दोन आरशेमधील कोण डायजस्ट असतो चार डायजेस्ट हा रासायनिक बदल आहे पाच परिसंस्थेमध्ये मानव प्राणी डायजेस्ट गटात मोडतो बी योग्य जोड्या जुळवा ए गट पाण्याचा गोठण बिंदू निरोगी शरीराचे तापमान पाण्यात विरघळणे चिंच लिंबू बी गट नाइन्टी एट पॉइंट सिक्स फेरेनाईट शून्या सेल्सिअस सायट्रिक अमल भौतिक बदल टायटरिक आम्ल सेकंड क्वेश्चन खालीलपैकी कोणत्याही सहा प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला आहे आशियातील चित्ता ही प्रजाती आशिया चित्ता ही प्रजाती मागील शतकात नावशेष का झाली दुसरा आहे श्वेतवटूबद्दल माहिती द्या तिसरा आहे शास्त्रीय कारण लिहा वेदाने पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुकतात पाचवं उष्णता आणि तापमान यांच्यातील फरक सांगा श... पुढे पाचवा प्रश्न आहे शास्त्रीय कारण द्या वैद्यकीय तापमान पुन्हा वापरण्यापूर्वी झटकावी लागते सहा कॅलरी मापीची आकृती काढून भागांना नावे द्या सात तोंडाने वेगवेगळे वे स्वर काढताना ताण बदलणे आवश्यक असतो तिसरं खालीलपैकी कोणत्याही सहा प्रश्नाचे उत्तर लिहा अठरा मार्काला प्रश्न आहे हा हा बारा मार्गाचा होता हा अठराचा आहे गोळगी काय आणि लयकारिका याची प्रत्येकी दोन कार्य लिहा दुसरा आहे फरक स्पष्ट करा तिसरं आहे प्लास्टिक अविघटनशील असल्याने पर्यावरणाला समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय कराल चार सूत्रावरून रासायनिक नावे लिहा पहिला आहे एच टू दुसरा आहे एच टू एस फोर तिसरा आहे एच सी आय ओ एच पाचवं के एच सव्वा आहे ओ एच तर तिथे तुम्ही पाहिलं ना दुसरा प्रश्न फरक स्पष्ट करा तर धमण्या आणि शेरा यांच्यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे पुढे पाहूया पाचवा प्रश्न हवेतून ध्वनी प्रसारण कसे होते स्पष्ट करा सहावं प्रकाश पर्यावर्तनाचे नियम लिहा सात खालील काही वस्तूंची नावे दिली आहेत त्या कोणत्या निसर्गनिर्मित अथवा मानव निर्मित पदार्थापासून तयार होतात ते लिहा जसं की चटई पेला बांगडी खुर्ची गोंडपाठ खराटा सुरी लेखणी त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू मानव निर्मित पद्धतीने होतात कोणत्या मानव निर्मित पद्धतीने होतात ते आहे चौथा प्रश्न खालीलपैकी ती दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा दहा मार्कासाठी प्रश्न आहेत पहिला आहे तुमच्या जवळ असणाऱ्या जलीय परिसंस्थेचे निरीक्षण करा व त्या आधारे खालील तत्ता पूर्ण करा उत्पादक प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक तृतीय भक्षक आणि विघटक कोणकोणते आहेत आता हा तत्व तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि दुसरा आहे खालील तक्ता योग्य उत्तरे लिहून पूर्ण करा परिसंस्था त्याच्यामध्ये हा जो परिसंस्थेचा जर तुम्ही तक्ता नीट वाचला असेल पाहिला असेल तर हा सुद्धा तक्ता खूप सोप्पा आहे आणि तिसरा आहे अंमलाचे औद्योगिक उपयोग कोणते उदासीनीकरण म्हणजे काय उदाहरण लिहा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपली प्रश्नपत्रिका संपली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सप्त संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद